जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशातच काही ठिकाणं रेड झोन हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत. सर्वांना घरी राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यात विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे असं शासन म्हणतं. अपंग हा असा घटक आहे की त्याची रोगप्रतिकार शक्ती इतरांपेक्षा कमी असते आणि त्यांना सार्वजनिक जीवनात अडथळ्यांची कसरत करावी लागते. म्हणून लॉकडाऊनच्या काळात शासकीय निमशासकीय अपंग कर्मचाऱ्यांना कामात सूट मिळावी यासाठी प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सचिव सामान्य प्रशासन, सचिव आरोग्यसेवा तसेच राज्याचे अपंग कल्याण आयुक्त यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 27 मार्च रोजी एका पत्राद्वारे लॉकडाऊनच्या काळामध्ये अपंग कर्मचारी व अधिकारी यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी या कामातून सूट दिली आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने अपंग कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक ड्युटीतून सूट द्यावी अशी मागणी केली आहे. परंतु अनेक वेळा संपर्क करूनही कोणतेही उत्तर मिळत नसल्याने प्रहार राज्य कर्मचारी व अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी CNI महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी राज्याचे अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशवर्तर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. CNI महाराष्ट्रसाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, पुणे. नमस्कार, मी रवींद्र बुदास सोनवणे, राज्याध्यक्ष प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई 11. सध्या संपूर्ण देशात कोरोना COVID-19 विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात दिनांक 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र शासनाने 27 मार्च 2020 रोजी परिपत्रक काढून कोरोना प्रतिबंध ड्युटीतून या दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांना वगळले आहे. केंद्र शासनाच्या परिपत्रकाच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सूट मिळावी म्हणून प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी संघटनेकडे मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे सचिव, दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्याकडे दिनांक 31 मार्च 2020 पासून वेळोवेळी मेलद्वारे पत्रव्यवहार केला. परंतु संबंधित विभागाचे सचिव यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. या दिव्यांग कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वाहनं उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे या काळामध्ये अतोनात हाल होत आहेत. म्हणजेच एक प्रकारे दिव्यांग हक्क कायदा 2016 कुठेतरी पायमल्ली होते आहे. लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना कार्यालयात जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांच्या हातूनच हाल होत आहेत. तरी आम्ही शासनास विनंती करतो की आमच्या दिव्यांग कर्मचारी बांधवांची रोगप्रतिकारक शक्ती सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपेक्षा कमी असते, त्यांना COVID-19 संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या असेपर्यंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामातून वगळण्यात यावे व तसा आदेश तात्काळ पारित करावा ही नम्र विनंती.